नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में जरीपटका पुलिस अंतर्गत पुलिस ने गणेश उत्सव और ईद मिलाद को देखते हुए शांति एवं सद्भावना बैठक की। इस साल दोनों त्योहार लगभग एक साथ और एक ही दिन मनाए जाएंगे। वही डीजे नहीं बजाने के लिए भी सख्त निर्देश जारी किए हैं। जो भी इसका पालन नहीं करेगा उस पर कार्रवाई की जाएगी। वही दोनों धर्मों के लोगों के बीच किसी कारण से कोई अप्रिय घटना न हो इसलिए यह बैठक आयोजित की गई थी। जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत जे गणपती उत्सव साजरा होणार आहे त्यानिमित्ताने गणपती मंडळ तसेच ईद मिलादचा देखील सण आहे त्या संदर्भाने देखील आपण नंतर शांतता कमिटी सदस्य या सगळ्यांना बोलून आगामी जो गणेशोत्सव आणि ईद मिलादचा कार्यक्रम होणार आहे सण उत्सव साजरा होणार आहे त्या संबंधाने काही सूचना आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण ही मीटिंग बोलवलेली आहे। कारण येणारे दोन्ही मोठे सण आहेत, दोन्ही मुस्लिम धर्मियांचा हिंदू धर्मियांचा, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न कुठल्या छोट्याशा क्षुल्लक कारणावरून निर्माण होऊ नये, त्यामुळे समन्वय एकमेकांमध्ये राहावा या उद्देशाने ही मीटिंग बोलवलेली आहे। सूचना देण्यात येतील, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यात येईल। याबाबत यापूर्वी माननीय सीपी साहेब डीसीपी साहेबांनी याबाबत मीटिंग घेतलेली आहे, तरी एक स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावरती एक मीटिंग आयोजित करून नव्याने काही सूचना काही मार्गदर्शन करण्यात येणार आहे। बंदोबस्त नेहमीप्रमाणे जसा गणपती आणि ईद मोला याच्यासाठी जसा असतो त्या पद्धतीने बंदोबस्त लागणारच आहे। नवीन काही गोष्टी, नवीन काही पॉईंट ज्याच्यामुळे गणेशोत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता येईल, लोकांना काही त्रास होणार नाही, याबाबत काही करता येण्यासारखे उपाय नसेल त्याही नवीन बंदोबस्ताच्या दरम्यान आम्ही करूच। आणि यावर्षी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की कोणालाही डीजेची परवानगी आपण दिलेली नाही आहे, डीजे लावू नये याबाबत आम्ही गणेश मंडळांना आवाहन करतोय। जरी त्यांनी लावला, आमच्या आव्हानाला विसरून देखील त्यांनी लावला तर त्यांच्यावरती नक्कीच कारवाई करणार आहोत। कारण जो साऊंड प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण हे सगळ्यात मोठं प्रदूषण सध्या मानलं जात आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती जास्त भर देत आहोत। आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कुठे निर्माण होणार नाही, जिथे जास्त गर्दी आहे तिथे महिलांसाठी वेगळी रांग, पुरुषांसाठी वेगळी रांग, त्यांचे स्वयंसेवक असणं आवश्यक आहे, रात्रीच्या वेळेला देखील स्वयंसेवक असले पाहिजे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आम्ही पुन्हा अधोरेखित करणार आहोत या मीटिंग।